आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केया वंठे माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग एक मधील प्रकरण चौथे द्रव्याचे मोजमाप याचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण रासायनिक संयोगाचे नियम, अणूचा आकार, अणूचे वस्तुमान, संयुजा, त्याचप्रमाणे रेणू वस्तुमान, मोलची संकल्पना इत्यादी संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत। आपण या अगोदरच्या इयत्तेमध्ये मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे असे यांची माहिती घेतलेली आहे। त्यातील संयुगे म्हणजे काय हे आपण पाहिलंय। दोन किंवा अधिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आल्यानंतर जो वेगळे गुणधर्म असलेला जो पदार्थ तयार होतो त्याला संयुगे असे म्हणतात। त्याच्यामध्ये मीठ, सोडियम आणि क्लोरीन यांच्या संयोगाने सोडियम क्लोराईड किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मीठ असे म्हणतो ते तयार होते। किंवा डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील एक महत्त्वाचं तत्व म्हणजे पदार्थाच्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन संयुग तयार होतात किंवा संयुगाचे रेणू तयार होतात। पहिला भाग जो बघणार आहोत आपण, रासायनिक संयोगाचे नियम। रासायनिक बदल होताना पदार्थाचे संघटन बदलते, म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे पदार्थाचे गुणधर्म बदलतात, त्याची रचना बदलते। हे करताना जे वापरलेले आणि तयार झालेल्या पदार्थाचं जे आहे ते अचूक मोजमाप केलं जातं। म्हणजे सोडियम आणि क्लोरीनपासून मीठ तयार होतं किंवा सोडियम क्लोराईड तयार होतं, परंतु ते तयार होत असताना सोडियम आणि क्लोरीनचे विशिष्ट वजनी प्रमाण असणं आवश्यक आहे। डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास करून रासायनिक संयुगाचे नियम शोधून काढले आणि त्या आधारेच आपल्याला रासायनिक संयोगांच्या नियमाची पडताळणी करून पाहायची आहे। त्यासाठी प्रथम एक कृती करायची, ती म्हणजे साहित्य, शंकूपात्र, परीक्षानाळ्या, तराजू की जे आपल्याला प्रयोगशाळेत उपलब्ध होतं, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, पाणी यासारखे काही रसायनं कृती करताना प्रथम एका शंकूपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घेतले व त्यात 18 ग्रॅम पाणी टाकले तर काय होते ते पाहायचं। तयार झालेल्या पदार्थाचं वस्तुमान मोजायचं, काय साधर्म्य दिसते ते अनुमान करायचं। त्याचप्रमाणे कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घेऊन त्यावर सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षानळीत घ्यायचे। परीक्षानळीला दोरा बांधून काळजीपूर्वक त्या शंकूपात्रात ठेवायची। रबरी बूच लावून शंकूपात्र हवाबंद करून शंकूपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करायचे। नंतर ते दोन्ही पदार्थ एकत्र केले की त्याचे वजन करायचे। यामध्ये आपल्याला कोणता बदल आढळतो ते बघायचे। या कृतीचे निरीक्षण केले तर आपल्याला पहिल्या कृतीमध्ये असे दिसते की कॅल्शियम ऑक्साईड 56 ग्रॅम आणि पाणी 18 ग्रॅम यांच्यात अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रोऑक्साईड किंवा चुन्याची निवळी तयार होते आणि या पदार्थाचे वस्तुमान 74 ग्रॅम एवढे भरते। म्हणजे या ठिकाणी ती चुनकळी तयार होते आणि 74 ग्रॅम हे संयुग किंवा वस्तुमान भरते। वजनामध्ये कोणताच बदल झाला नाही। द्रव्यामध्ये किंवा त्या पदार्थांमध्ये रासायनिक बदल होत असताना अणू आणि रेणूंमध्ये बदल होतो आणि कॅल्शियम हायड्रोऑक्साईड तयार होते। दुसऱ्या कृतीमध्ये आपल्याला साहित्य दिलेलं आहे, ते साहित्य म्हणजे शंकूपात्र, त्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण टाकले आणि सोडियम सल्फेटचे द्रावण शंकूपात्रामध्ये ओतले आणि कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण
त्या शंकूपात्रात परीक्षानळी तिरकी ठेवून त्या परीक्षानळीमध्ये ठेवले. त्यानंतर त्या द्रावणाचे वस्तुमान मोजले तर 300.23 ग्रॅम एवढे वस्तुमान भरले. ही परीक्षानळी जी आहे ती पुन्हा या शंकूपात्रात आळूच तिरकस ओतली आणि दोन्ही पदार्थाचं एकत्र मिश्रण केलं. त्यापासून जो आपल्याला NaCl किंवा सोडियम द्रावणात कॅल्शियम सल्फेटचा अवक्षेप तयार झाला आणि त्यांचं दोघांचं वस्तुमान जरी आपण मोजलं तर ते सुद्धा तेवढंच आपल्याला दिसतं किंवा त्याच्यात कोणतेही बदल त्या ठिकाणी होत नाही. 300.23 ग्रॅम एवढंच त्या पदार्थांचं वस्तुमान आपल्याला दिसतं. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतात की वरील कृतीमध्ये मूळ पदार्थांचे वजन आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या पदार्थाचं वजन दोन्हीही सारखेच आहे. म्हणजे रासायनिक अभिक्रियेत घडून येत असताना पदार्थांच्या किंवा द्रव्याच्या वजनात वाढ होत नाही किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे जे रासायनिक अभिक्रियाकारक जी आहेत ती आणि उत्पादिते यांचं एकूण वजन सारखं असतं. त्याला द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतात. अभिक्रियाकारक म्हणजे काय? तर रासायनिक अभिक्रियेत ज्या पदार्थांनी भाग घेतला म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट हे अभिक्रियाकारक आहेत. तर त्यापासून जे उत्पादित तयार होते किंवा जो पदार्थ तयार होतो त्याला उत्पादित म्हणतात. म्हणजे NaCl द्रावण आणि त्याच्यात कॅल्शियम सल्फेटचे जो अवक्षेप तयार झालाय ते उत्पादित यांना द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे यांच्या दोघांच्या वजनात कोणतीही वाढ होत नाही किंवा घट होत नाही, दोघांचं वजन सारखं असतं, त्याला द्रव्य अक्षयतेचा नियम. हा जो नियम आहे स्थिर प्रमाणाचा नियम. यामध्ये सुद्धा संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर राहते. पाणी तयार होत असताना हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वजन 1:8 प्रमाणामध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 8 ग्रॅम ऑक्सिजन हे प्रमाण जर असेल तरच पाणी हे संयुग तयार होतं. आणि 1 ग्रॅम आणि 8 ग्रॅम दोन्ही मिळून 9 ग्रॅम होतं. म्हणून जे पाणी तयार होतं त्या पाण्याचं वस्तुमान हे 9 ग्रॅम एवढं असतं. त्याचप्रमाणे हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड ज्याला आपण म्हणतो तो कार्बन आणि ऑक्सिजनच्या संयोगाने किंवा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यांचं प्रमाण 3:8 म्हणजे 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असतो. म्हणजेच त्यांचं प्रमाण 3:8 हे येतं. 3:8 हे प्रमाण आहे. 4 × 12 = 4, 8 = 32. 3:8 या प्रमाणामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण असावं लागतं तरच कार्बन डायऑक्साईड वायू हा तयार होतो. आता आपण अणू त्या अणूचा आकार वस्तुमान आणि संयुजा याबद्दल माहिती घेऊ. अणू म्हणजे पदार्थातील सगळ्यात लहानात लहान कणाला अणू असे म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. अणूची रचना जर आपण बघितली तर या पद्धतीने अणूची रचना असते. अणूच्या मध्यभागी जे असतं त्याला आपण केंद्रक असे म्हणतो. आणि या केंद्रकामध्ये जर आपण बघितलं तर धन प्रभारित प्रोटॉन आणि प्रभाररहित न्यूट्रॉन असतात. ते केंद्रकामध्ये असतात आणि केंद्रकाबाहेर जे फिरत असतात त्यांना आपण इलेक्ट्रॉन असे म्हणतो. हे ऋण प्रभारित कण आहेत आणि प्रोटॉन हा धन प्रभारित आणि न्यूट्रॉन हा प्रभाररहित असतो. आणि जर आपण सूक्ष्मदर्शिकेखाली जर बघितलं तर त्या ठिकाणी या अणूंची रचना किंवा इरिडियमच्या अणूची प्रतिमा या पद्धतीने मिळते. अणूचा आकार जो असतो तो त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. वर्तुळाची त्रिज्या आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचे केंद्र आणि वर्तुळावरील एक बिंदू
याला आपण त्रिज्या असे म्हणतो। तर अणूचा आकार हा सुद्धा त्रिज्येवरून ठरतो। अणूमध्ये निरनिराळ्या कक्षा असतात, त्याचे जे इलेक्ट्रॉन असतात हे इलेक्ट्रॉन विविध कक्षांमध्ये फिरत असतात आणि या अणूची त्रिज्या, अणूचे केंद्रक आणि जी बाह्यतम कक्षा असते किंवा बाहेरची कक्षा असते त्यांच्यामधलं अंतर म्हणजे अणूची त्रिज्या होय। म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे अणूचं केंद्रक आणि ही लास्ट किंवा शेवटची कक्षा यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला अणूचं वस्तुमान, सॉरी अणूची त्रिज्या किंवा अणूचा आकार हे त्यावरून ठरवलं जातं। जेवढ्या कक्षा अधिक किंवा जेवढ्या ह्या बाहेरच्या कक्षा किंवा इलेक्ट्रॉन जास्त तेवढ्या कक्षा अधिक आणि तेवढी अणूची जी त्रिज्या आहे किंवा अणूचा आकार जो आहे तो मोठमोठा होत जातो। अणूची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त केली जाते। हायड्रोजनचा अणू जर आपण बघितला तर हायड्रोजनचा अणू हा 10^-10 मीटर एवढी त्याचा आकार असतो। पाण्याच्या रेणूचा आकार 10^-9, तर हिमोग्लोबिनच्या रेणूचा आकार 10^-8 एवढी असते। त्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे अणुवस्तुमान आणि अणुवस्तुमान म्हणजे काय किंवा अणूचं वस्तुमान म्हणजे काय। तर अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेले असते आणि ते प्रामुख्याने प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यावर अवलंबून असते। अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या आणि न्यूट्रॉनच्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात। म्हणजे पदार्थाचं किंवा वस्तूचं अणुवस्तुमान हे या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानावरती अवलंबून असते। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण बेरीज केली, उदाहरणार्थ सोडियम जे आहे सोडियममध्ये 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात, म्हणून त्या ठिकाणी अणूचं सोडियमच्या अणूचं जे वस्तुमान असतं ते 23 असतं, की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण बेरीज त्याला अणुवस्तुमानांक असे म्हणतात। आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रितपणे यांना अणुकेंद्रकातील मूल कण असे सुद्धा म्हटलं जातं। अणू हा अतिशय सूक्ष्म असतो, त्याचं वस्तुमान कसं ठरवायचं हे शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आणि त्याचं वस्तुमान मोजणं शक्य नसल्याने अणूचं सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली। अणूचे सापेक्ष वस्तुमान की एखाद्या मूलद्रव्याच्या वस्तुमानाशी तुलना करून, मग याच्यासाठी हायड्रोजन हा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीला हायड्रोजनच्या अणूची संदर्भ म्हणून निवड करण्यात आली आणि ज्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजनचे सापेक्ष वस्तुमान स्वीकारण्यात आले। मग नायट्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 आहे, म्हणून नायट्रोजनचं वस्तुमान 14 या पद्धतीने। परंतु 1961 कार्बन या अणूची संदर्भ अणू म्हणून निवड करण्यात आली आणि त्याच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान 12 आहे असं गृहीत धरून हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12×1/12 म्हणजेच 1 या पद्धतीने इतर मूलद्रव्यांचे सापेक्ष वस्तुमान काढले गेले। आता या ठिकाणी बघा, हायड्रोजनचं वस्तुमान 1, ऑक्सिजन हेलियमचं 4, लिथियमचं 7, बेरिलियमचं 9 या पद्धतीने त्यांचे अणुवस्तुमान आपल्याला इथे तक्त्यात दिलेले आहेत। अणुवस्तुमान प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या घेऊ। आता इथे लिथियमचं प्रोटॉनची संख्या आहे 3, न्यूट्रॉनची संख्या आहे 4, दोघांची बेरीज झाली आहे 7 म्हणजे अणुवस्तुमानांक 7। बोरॉनचं प्रोटॉन 5 आणि न्यूट्रॉन 6 म्हणून 11 त्या ठिकाणी। या पद्धतीने आपल्याला सगळ्या अणूंचं अणुवस्तुमान बघायला मिळतं। मोजण्यासाठी डाल्टन या एककाचा वापर केला जातो आणि त्याच्यासाठी यू ही संज्ञा वापरली जाते आणि त्याची किंमत जर आपण बघितली तर 1 Dalton = 1.10^27 किलोग्रॅम एवढी त्याची किंमत असते। मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा, आपल्याला संज्ञा माहिती आहे
कि आपण हायड्रोजनसाठी एच हे अक्षर वापरतो, नायट्रोजनसाठी एन वापरतो, सोडियमसाठी एन ए वापरतो. तर डाल्टनने मूलद्रव्यांच्या संज्ञा देण्यासाठी सुरुवातीला विशिष्ट चिन्हांचा वापर केला जात होता. हे बघा, हायड्रोजनसाठी या चिन्हाचा वापर केला जात होता, तर तांबे या मूलद्रव्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. परंतु आज आपण IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्रीच्या ठरवलेल्या संज्ञा वापरतो आणि ही अधिकृत नावे आणि संज्ञा जगभर पसरलेल्या आहेत. संज्ञा लिहिताना आपण मूलद्रव्याचं नावातील पहिलं अक्षर घेतो. ज्यावेळेस पहिलं अक्षर इतरही मूलद्रव्यांमध्ये समाविष्ट असतं, त्यावेळेला दुसरे त्याच्या पुढचे दुसरे अक्षर घेतले जाते. म्हणजे उदाहरणार्थ कार्बन, कॅल्शियम, त्यानंतर कॉपर यासारखे जे मूलद्रव्य आहेत, पहिलं अक्षर प्रत्येकाचं सी हे अक्षर आहे, म्हणून त्यानंतर त्याच्या पुढचं अक्षर हे आपण एक घेतलं. कार्बनसाठी सी ही ठेवली, कॅल्शियमसाठी सी ए, कॉपरसाठी सी यू, कॅडमियमसाठी सी डी यासारखे पुढचे अक्षरं घेऊन. लिहिताना मात्र पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं किंवा पहिल्या लिपीत आणि दुसरं अक्षर दुसऱ्या लिपीमध्ये लिहितात. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.